उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार असे पे पेय प्यायला सगळ्यांनाच आवडतात त्याचपैकी एक म्हणजे लिंबू सरबत तर आज आपण आपल्या किचनमध्ये पुदिना लिंबू सरबत बनवणार आहे खूप छान रिफ्रेशिंग असं लागतं पुदिना असो किंवा लिंबू हे दोन पदार्थ छान थंडावा देतात पोटाला त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा सरबत तुम्ही करून पिऊ शकता चवीला पण मस्त लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते एक लिंबू घेतले हे लिंबू आपल्याला हाताने थोडंसं दाबून घ्यायचं याप्रकारे जेणेकरून की याचा जो या रस आहे तो जास्तीत जास्त निघतो लिंबू कापून घ्यायचे आपल्याला त्यानंतर मी तर मिक्सरचं भांडं घेतलंय यामध्ये मी डायरेक्टली लिंबाचा रस पिळून घेते गाळणी घेतली आहे म्हणजे लिंबाच्या ज्या बिया आहेत त्या बाजूला निघतील मी दोन ग्लास लिंबू पुदिना सरबत बनवणार आहे त्यासाठी पूर्ण एक लिंबू पिळून घेतले आता यामध्ये आपल्याला पुदिना टाकायचा आहे तर मी इथे एक वाटी पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे पुदिना थोडा जास्त टाकायचा कारण हा पुदिना लिंबू सरबत आहे आता यामध्ये साखर टाकायची आहे तर मी इथे अडीच चमचे साखर टाकते तुम्हाला सरबत कितपत गोड हवा त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे हे मिक्सरला बारीक करून घेऊयात तर इथे मी बारीक पेस्ट करून घेतली आहे आता हे आपल्याला गाळून आहे म्हणजे पुदिनाचं पान वगैरे राहिलं असेल तर ते बाजूला निघेल आपला छान असा सरबत तयार होईल गाळून घेतलंय मी ते आणि आपलं सरबत तयार आहे कलर तर बघू शकता तुम्ही काय मस्त आलाय सरबत आपण ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात तर सरबत करताना मी यामध्ये जास्त पाणी टाकलं नाही आहे त्यामुळे जे हे सरबत आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग आहे यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे मी नॉर्मल पाण्याचाच वापर केलेला आणि पेस्ट करताना तुम्हाला हवं हो तर तुम्ही थंड पाणी देखील वापरू शकता आता यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बर्फ टाकायचं आहे यामध्ये हा पुदिना लिंबू सरबत तुम्ही जेवण झाल्यावर देखील पिऊ शकता यामुळे जेवण व्यवस्थित असं पचन होतं कारण यामध्ये आपण पुदिना टाकलं आहे त्याचबरोबर लिंबू आहे तर यामध्ये मी एक एक लिंबाची फोड टाकून घेतली आहे त्याचबरोबर पुदिन्याचं पान टाकते आहे खूपच छान दिसतोय आपला पुदिना लिंबू सरबत अगदी बाहेरसारखा ग्लास दिसावा त्यामुळे मी ग्लासला एक एक लिंबाची फोड देखील लावून घेते आहे तर मस्त असं आपला पुदिना लिंबू सरबत तयार आहे या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा पोटला छान थंडावा देतो त्याचबरोबर कोल्ड्रिंक वगैरे पिण्यापेक्षा हेल्दी देखील आहे तर करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू